थंडीत गरम गरम पहिल्या वाफेची खिचडी खाण्याची मजा काही वेगळीच. आणि त्यातलं त्यात जर ती खिचडी असेल भोगीची, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालतो, तर त्याची मजा अजूनच वेगळी. त्याचीच रेसिपी आज आपण बघतोय. नमस्कार, मी होमशेफ गौरी विजय आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या कोऱ्या कुरकुरीत यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे टेस्ट इमोशन. आणि आज आपण बघतोय भोगी आणि संक्रांती स्पेशल खिचडी. सणवार जवळ आले की आपले पारंपरिक पदार्थ हेच आपल्याला सगळ्यात जास्त जवळचे वाटतात. इतर वेळी आपण चाट खाऊ किंवा काही इटालियन खाऊ, पण संक्रांत म्हटली की त्याचे पदार्थ त्याच्या सणाला लागतातच. तर आज आपण करतोय असाच एक पारंपरिक पदार्थ, भोगी आणि संक्रांतीसाठी खास लेकर वाईट खिचडी. त्याच्यासाठी ह्या सगळ्या भाज्या आपण इथे घेतलेल्या आहेत. सगळ्यात आधी फोडणी करून आपण त्याच्यात कांद्याची पात घातली. त्या पातीचा आधी कांदा घातला, मग पात घातली चिरलेली, ती जस्ट थोडा वेळ परतून घेऊन मग आपण त्याच्यात बाकीच्या भाज्या सगळ्या एक एक करून घालणार आहोत. पावटा, गाजर, वांगी, वालपापडी, हे सोलाणे आहेत. सोलाणे म्हणजे सोललेले हरभरे. ज्या ज्या भाज्या आपण भोगीच्या भाजीसाठी वापरतो, ती भाजी करताना, त्याच सगळ्या भाज्या ह्याच्यात जातात. हा स्पेशली आपण घेतला आहे ज्वारीचा हुरडा. आणि हे तीळ, संक्रांतीला तिळाचं महत्त्व असतं, त्याच्यामुळे तीळ आपण आधी ह्याच्यात घालतो. हे सगळं आपण आधी व्यवस्थित छान परतून घेऊया. भाज्या आपण 1 मिनिटभर इथे परतून घेतल्या. आता ह्याच्यात आपण मसाले घालणार आहोत. याच्यात जाईल 1/2 टेबलस्पून हळद, त्याच्यानंतर थोडंसं हिंग, आपण त्याच्यानंतर घालूयात 1/2 टेबलस्पून लाल तिखट. हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपण ह्याच्यात घालणार आहोत कच्चा मसाला. ह्या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, ती तुम्ही बघून त्याप्रमाणे तो बनवू शकता. याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून आपण हा मसाला घातलेला आहे. आता हे सगळे मसाले एकत्र मिक्स करून मग ह्याच्यात आपण डाळ तांदूळ घालतोय. इथे आपण घेतलेले आहेत 1 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी मुगाची डाळ. त्याच्यात थोडेसे आपण शेंगदाणे घातले. हे सगळं स्वच्छ धुवून आपण एक 10 मिनिटं फक्त ठेवलं होतं पाणी काढून. आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. आपले डाळ तांदूळ या ठिकाणी 1 मिनिटभर परतून झालेत. आता आपण ह्याच्यात घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ. मी इथे 2 चमचे मीठ घालते, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर इथे थोडंसं गूळ घाला. आणि हे छान हलवून ह्याच्यात आता आपण पाणी घालायचंय. इथे मी 1.5 वाटी घेतलं होतं टोटल, 1 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी डाळ आणि त्याच्या भाज्या. त्याच्यामुळे इथे आपण पाणी घेताना 3.5 वाटे पाणी घेतलेलं आहे एवढ्या प्रमाणासाठी. हे पाणी आपण इथे उकळून घेतले, तर हे आधणाचं पाणी आता आपण ह्याच्यात घालतोय. व्यवस्थित हलवून आता आपण ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ. इथे प्रमाणासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणातली भाजी आमटीची कुठलीही वाटी घेऊ शकता. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की ज्या वाटेने तुम्ही डाळ तांदूळ मोजून घ्याल त्याच वाटेने तुम्हाला पाणी मोजून घ्यायचं आहे. मस्त. आता आपण याला सर्व्ह करून घेऊ. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आम्हाला कळवा. लवकरच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन कीप कुकिंग, कीप इटिंग, कुक विथ लर्न कॉन्फिडन्स. बाय.